नमस्कार, स्वाबाज किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। आता जन्माष्टमी जवळ येत आहे आणि जन्माष्टमीला रात्री 12 वाजता कृष्ण जन्माला येतो, तर बरेच जण उपवास धरतात त्या दिवशी। आणि उपवास सोडण्याकरता, नैवेद्य दाखवण्याकरता आपण सुंठोडा बनवतो, प्रसाद म्हणून सुंठोडा दिला जातो। तर त्याच सुंठोड्याची आज आपण रेसिपी बघणार आहोत। आता आपण रेसिपी स्टार्ट करू। इथं मी 1 कप सुकं खोबरं घेतलं आहे, किसलेलं खोबरं घ्यायचं आहे आणि ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे। आपल्याला 2 ते 3 मिनटासाठी लो फ्लेमवरती ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे। खूप जास्त डार्क ब्राउनिश करायचं नाही आहे, हलकंसं ब्राउनिश करून घ्यायचं आहे आणि तितपतच आपल्याला भाजून घ्यायचं आहे। खोबरं भाजलं की छान टेस्ट पण येते आणि टिकतंसुद्धा सुंठोडा। तर इतकंसं हलकंसं ब्राउनिश कलर आला आहे, तर हे परफेक्ट भाजलं गेलं आहे आपलं। तर आपण एका ताटामध्ये ह्याला ट्रान्सफर करून घेऊ आणि थंड करायला बाजूला ठेवून देऊ। आता आपण सुकामेवा भाजून घेणार आहोत। तर इथं मी 4 ते 5 खारीक घेतले आहेत, त्यातले बी काढून घ्यायचं आहे आणि अशा छोट्या पीसमध्ये कट करून घ्यायचं आहे। आणि त्याचसोबत आपण काजू आणि बदामसुद्धा रोस्ट करून घेणार आहोत। आपल्याला खूप जास्त परतायचं नाही आहे, 1-2 ते 3 मिनटासाठी लो फ्लेमवरती परतून घ्यायचं आहे, जेणेकरून ह्याच्यातलं जे मॉइश्चर असेल ते रिमूव्ह होऊन जाईल। आता सुकामेवा व्यवस्थित भाजला गेला आहे, तर आपण आता हे एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून देऊ आणि थंड करायला बाजूला ठेवून देऊ। आता आपण बडीशेप भाजून घेणार आहोत। तर इथे 1 मोठा चमचा मी बडीशेप घेतली आहे, ती पण आता ड्राय रोस्ट करून घ्यायची आहे, 2 ते 3 मिनटासाठी लो फ्लेमवरती भाजून घ्यायची आहे। आता आपण 1 चमचा खसखस ड्राय रोस्ट करून घेणार आहोत। 1-10 मिनटातच खसखस छान व्यवस्थित भाजली जाते। आता आपण खडीसाखर आणि वेलची मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत। तर इथं मी 1/2 कप खडीसाखर घेतली आहे आणि 3 वेलची घेतली आहेत। साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि जर तुमच्याकडे खडीसाखर नसेल तर तुम्ही तर रेग्युलर साखरही वापरू शकता। तर इथं आपली खडीसाखर व वेलची छान वाटले गेले आहेत, तर आपण आता हे एका मिक्सिंग बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊ। आता आपण जे सुकं खोबरं भाजून घेतलं होतं ते आता मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे, खूप बारीक नाही करायचं आहे। तर इथं माझं दुर्लक्ष झाल्यामुळे हे खोबरं जरा जास्त वाटलं गेलं आहे, त्यामुळे थोडंसं तेल रिलीज झालं आहे त्यामधून, पण काहीच हरकत नाही आहे। ज्यावेळेस आपण हे पिठी साखरमध्ये मिक्स करू त्यावेळेस ते छान वेगळं मोकळं होऊन जातं। आता आपण जो सुकामेवा भाजून घेतला होता तो पण आता मिक्सरमधून फिरवून घ्यायचा आहे, त्याच्यासोबत बडीशेप पण घालायची आहे आणि खसखसही घालायचं आहे आणि त्याचं व्यवस्थित मिक्सरमधून भरड करून घ्यायची आहे। खूप बारीक पेस्ट नाही करायची आहे, हलकंसं भरड करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने आपण इथं भरड करून घेतली आहे, तर ती आपण मिक्सिंग बाउलमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे। आता आपण सुंठ मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत, बारीक पूड करून घ्यायची आहे। तर सुंठ पहिला बारीक तुकडे करून घ्यायचे आहे, मगच मिक्सरमध्ये घालून फिरवून घ्यायचं आहे। तर इथं सुंठ व्यवस्थित बारीक झालं आहे, पण ह्यामध्ये सुंठाचे धागे आहेत, जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही चाळून घेऊ शकता। तर इथं मी चाळून घेत आहे, तर इथं मी सुंठ चाळून घेतला आहे आणि आता तो ह्या मिक्सिंग बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेत आहे। आता हे सर्व इन्ग्रेडियंट्स व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। तर आपले सर्व इन्ग्रेडियंट्स व्यवस्थित मिक्स झाले आहेत, तर आता आपण ह्यामध्ये मनुका घालून घ्यायचे आहेत, आवडीनुसार मनुका कमी जास्त करू शकता आणि हे पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे आपला सुंठवडा बनून तयार आहे, श्रीकृष्णाच्या नैवेद्यासाठी इथे आपला सुंठवडा बनून तयार आहे। नक्की करून पहा आणि मला करून झाला की कमेंटमध्ये कळवा। आणि जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनललाही सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।